नमस्कार, जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण करडईची सुकी भाजी बनवणारी बघू शकता। अशी ही आपली रानातली भाजी, रानभाजी करडईची ही मी सुकी भाजी बनवणारी। यासाठी अशी ही मी करडईची भाजी घेतली आहे, बघू शकता। अशी ही भाजी मी निवडून घेतली आहे आणि आता आपण ही भाजी चिरून घेणार आहे, बघू शकता। अशा प्रकारे आपण ही घ्यायची आहे आणि ही सुरीने आपण चिरायची आहे। बारीक बारीक करून आपण ही भाजी अशी चिरणार आहे। दोन भाग केले मी याचे आणि अशी ही भाजी आपण चिरून घेणार आहे। आणि खूप चवीला आणि खूप छान अशी ही भाजी लागते आणि खूप सिंपल अशी आणि इझी रेसिपी आहे। आता ही संपूर्ण भाजी माझी चिरून झाली आहे। आता आपण ही धुवून घेणार आहे। धुण्यासाठी ही मी एका भांड्यामध्ये टाकली आहे आणि ही भाजी जी आहे ही आपण यातच धुणार आहे। यामध्ये आपण संपूर्ण भाजी बुडेल या पद्धतीने पाणी घालणार आहे आणि संपूर्ण भाजी पाणी बुडेल इथपर्यंत पाणी घालायचं आहे। आणि ही भाजी जी आहे ही अशा भांड्यातच धुवायची आहे, जेणेकरून जी माती असेल ती खाली गळून जाईल। दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर मी चाळणीमध्ये काढून घेतली आहे आणि नंतर ना आपण ही कढई गरम करायला ठेवली आहे आणि कढईमध्ये लगेच ही भाजी शिजायला टाकली आहे, बघू शकता। अशा प्रकारे आपण ही भाजी परतून घ्यायची आहे आणि ही भाजी परतल्यानंतर ती थोडीशी अशी कमी होईल, बघू शकता। अशी ही भाजी आपण परतून घेतली आहे आणि आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहे शिजण्यासाठी। तिला पाणी लागणार आहे। पाणी टाकल्यानंतर ना आपण हिला थोडीशी वाफसुद्धा देणार आहे, म्हणजे जेणेकरून ती लवकर शिजेल। जास्त वेळ लागत नाही, 5 ते 10 मिनटं या भाजीला लागतात शिजण्यासाठी। आता ही भाजीवर आपण झाकण ठेवणार आहे, पाणी टाकून झाकण ठेवलं आहे। आणि आता ही भाजी आपली शिजली आहे। आता ही मी लगेच एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे, म्हणजे जेणेकरून त्याचं जे पाणी असेल ते खाली जाईल आणि भाजीवर राहील। आणि ही भाजी आपण परत थंड पाण्याने थोडीशी धुवूनसुद्धा घेणार आहे। आपल्याला ही भाजी जी करायची ती सुकी करायची, त्यासाठी आपण यामध्ये थोडं पाणीसुद्धा ठेवणार नाही। आता हे जे आहे बघा, आपण यामध्ये पाणी घातलं आहे, थंड पाणी घातलं आहे। आणि आता हे जे आहे हे आता आपण असं हे करून पिळून घेणार आहे। थोडी थोडी भाजी हातात घेऊन मी याचं पाणी हे जे आहे हे पिळून घेणार आहे। बघू शकता तुम्ही, आपण संपूर्ण या भाजीचं पाणी हे मी असं पिळून घेतलं आहे हाताने। हे पिळून झाल्यानंतर ना आपण लगेच आपली ही भाजी बनवणार आहे, बघू शकता। संपूर्ण भाजीचं करून घ्यायचं आहे। आता मी जे आहे ही कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाल्यानंतर 2 ते 3 चमचे मी यामध्ये तेल घालणार आहे। हे तेल जे आहे हे गरम झाल्यानंतर आपण यामध्ये मोहरी घालणार आहे 1/2 चमचा। 1/2 चमचा जिरेसुद्धा घालणार आहे। जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर आपण यामध्ये बारीक जो चिरलेला लसूण आहे तो घालणार आहे। आणि थोडंसं आलं आहे हे मी किसणीने थोडंसं असं किसून घेतलं आहे, ते सुद्धा घातलं आहे। आणि जो कांदा आहे तो एक कांदा मी चिरून घेतलेला आहे, तो घातला आहे मी यामध्ये, बघू शकता। अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे आपण। आणि ही जी भाजी आहे ही जरी वेगळ्या पद्धतीने आपण बनवली तर आपले घरातले सर्वजण हे आवडीने खातील, म्हणून आपण ही भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवून बघायची आहे। कांदा वगैरे घातल्यानंतर ही भाजीची टेस्ट खूप छान येते, छान लागते। आता हा जो कांदा आहे हा आपला लालसर परतून झाल्यानंतर आपण यामध्ये जी वाळलेली लाल मिरची पावडर आहे, वाळलेली लाल मिरची आहे तिची मी पावडर बनवलेली आहे आणि ती पावडर घालणार आहे। 2 चमचे मी तिच्यामध्ये ती पावडर घातली आहे। तुम्हाला जसं हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही तिखट वापरू शकता। तुम्हाला हिरवी मिरची जरी टाकायची असली तरी तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा दळून टाकू शकता, पण मी यामध्ये आता लाल मिरची पावडर घातली आहे, वाळलेली लाल मिरची घातली आहे दळून। तिने टेस्ट खूप छान येते आपल्या भाजीची, म्हणून मी भाजीला त्या लाल मिरची पावडर घालते। आता यानंतर ना आपण यामध्ये मुगाची डाळ घालणार आहे। मुगाची डाळ जी आहे ती मी 1/2 तास भिजवलेली होती आणि ती घातली आहे, बघू शकता। मुगाच्या डाळीची चवसुद्धा यामध्ये खूप छान लागते, म्हणून आपण यामध्ये मुगाची डाळसुद्धा घालायची आहे। ऑप्शनल आहे, तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही घालू शकता, तुम्हाला जर हवे नसेल वाटत नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल।
आणि चवीनुसार मीठ घातलं आहे. आणि आपण जे आहे हे मिक्सरमध्ये मी शेंगदाण्याचा जाडसर कूट करून घेतलेला आहे, भाजलेल्या शेंगदाण्यांचा जाडसर कूट करून घेतलेला आहे, तोसुद्धा मी यामध्ये घालणार आहे. अगोदर थोडी हिंग घातलं आहे. आता यामध्ये आपण जाडसर जो कूट केलेला आहे तो घातला आहे मी शेंगदाण्याचा, भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट तो घातला आहे. आता आपलं हे भाजीमध्ये सर्व जे आपण साहित्य आहे ते सर्व घातलं आहे. आता फक्त आपली ही भाजी आहे ही चांगली आपल्याला परतून घ्यायची आहे. बघू शकता ही भाजी अशी चांगली अशी परतून घेतली आहे. चांगली अशी ही भाजी परतून झाल्यानंतर ना आपण यामध्ये थोडंसं वरण तेल घालणार आहे. या सुक्या भाजीला वरण तेल घातलं की ते खूप चविष्ट भाजी होते, म्हणून मी या भाजीमध्ये वरण तेल घालणार आहे. आता ही भाजी माझी परतून झाली, बघू शकता आपण. आता यामध्ये चांगली अशी आपण ही परतून घेणार आहे आणि नंतर ना यामध्ये आपण थोडंसं तेल घालणार आहे, वरण तेल घालणार आहे, जेणेकरून त्याची टेस्ट जी असते ती तेलाने खूप चवदार लागते, म्हणून आपण ही भाजीला वरण तेल घालणार आहे. थोडंसं एक चमच्यावर मी यावर तेल घातलं आहे. खूपच छान टेस्ट लागते, तुम्ही एकदा असं करून बघा भाजीला. आता ही भाजी आपली तयार झाली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ही भाजी जी आहे ही एकदा तुम्ही ट्राय करून बघा की ही भाजी कशी होते आणि कशी लागते. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.